हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज माझ्याबरोबर आहे फ्लावरिंग प्लांट। आता है स्नेक प्लांट, से आहे ताधी से, इजी प्लांट है, आता हे स्नेक प्लांटचे माझे व्हिडिओ आहेत आधीचे आणि खूप इझी वाढणारं प्लांट आहे आणि आता जनरली हे पावसानंतर ह्याला मस्त फ्लावर्स येतात आणि हे मी व्हिडिओ आधी काढला आहे एक सात एक आठ दिवसापूर्वी तर हे बऱ्याच ठिकाणी असे कळे आलेल्या आहेत म्हणजे हे तुऱ्यांसारखंच येतं आणि खूप फुलं असतात एका ह्याला हे मी आंब्याच्या झाडाखाली झाड लावलेलं आहे झाडं लावलेली तर भरपूर झाडं पण भरपूर वाढलेत आणि ह्या वेळेला फुलं पण खूप आहेत तर आता मी थोड्या दिवसांनी परत व्हिडिओ काढला आहे तो दोन्ही एकत्र करून मी हा व्हिडिओ आजचा काढते की फुल्ल्यावर फुलं खूप छान दिसतात तर हे दोन व्हरायटी आहेत तर हे लावताना मी चार तीन चार वगैरे लावलेली पण आता त्याची भरपूर झाडं जाड़ झालेली आहेत तर ही काढून आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावून किंवा वेगवेगळ्या पॉटमध्ये लावून आपली झाडं तयार होतात हे कळ्या आहेत अजून आता हे फुललेल्याचा पण व्हिडिओ मी टाकते तर जनरली हे झाड पावसाळ्यानंतर ह्याला फुलं येतात आणि कुंडीत असेल तरीही फुलतं नाही फुलत असं नाही पण जर जमिनीत असेल तर नक्कीच फुलायला लवकर वाव मिळतो आणि झाडं वाढायला सुद्धा जमिनीमुळे जास्त म्हणजे जास्त छान झाडं वाढतात ह्याला मुख्य म्हणजे कमीत कमी तीन चार तासाचं तर सनलाईट डायरेक्ट सनलाईट हवा तुम्ही एक तर त्याला म्हणजे ते ब्राईट लाईटमध्ये पण छान होतं नाही असं नाही इव्हन कमी लाईटमध्ये पण बऱ्यापैकी होतं मग त्यावेळेला पाणी अगदीच लक्षपूर्वक घालायचं जर कुंडीत असेल तर ह्याला पाणी घालताना विचार करूनच घालावं लागतं नाहीतर ह्याची मुळं कुज लवकर खराब होतात हे आडवं पडलं आहे आणि त्याच्यातसुद्धा हे त्याला फूल आलं आहे हे काढून मी नंतर लावीन दुसरीकडे तर हे ह्याला पण आलं आहे म्हणजे असं मी आंब्याच्या झाडा अशी लावलेली तर एका साईडला ती जास्त झाली ह्याला पार्शल सनलाईट मिळतं मोठं झाड आहे आंब्याचं हे बघा हे फुललेलं किती सुरेख फुलं दिसतात बघा असे मस्त तुरे तर हा सीझन त्यांचा फुलायचा आहे त्याच्यामुळे मी म्हटलं एक व्हिडिओ काढावा मागे पण एक मी कुंडीत फुललेला व्हिडिओ फुल याचा व्हिडिओ काढला त्यावेळेला तर मी फर्स्ट टाईम प्रत्यक्ष बघितलेलं फुल आता नेहमी येतात त्याच्यामुळे त्याचं काही नवल वाटत नाही एकदा पहिल्यांदा जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो ते इझी टू ग्रो आहे घरात ठेवा घराच्या बाहेर लावा आणि चोवीस तास ऑक्सिजन देणारं एअर प्युरिफायर हे झाड असल्यामुळे हे प्रत्येकाने आपल्या घरात जरी जागा नसेल तर घरात तरी हे नक्कीच लावावं असं हे सुंदर आहे आणि त्यातून लक्ष द्यायला काहीच लागत नाही कुठल्याही मातीत ते होतं फर्टिलायझर घाला नका घालू तरीही ते छान होतं त्याला फुलायचं तेव्हा ते फुलतं विशेष काही नाही आपण अर्थात फर्टिलायझर घालतो तसं जर लिक्विड फर्टिलायझर घातलं किंवा वर्षातून दोनदा सप्टेंबर फेब्रुवारीमध्ये घातलं वर्मी कंपोस्ट वगैरे तरी त्याला खूप आहे आणि नाही घातलं तरीही ते झाड खूप छान राहतं विशेष काळजी घ्यायला लागत नाही त्याला फक्त पाणी तुम्ही लक्षपूर्वक द्यायचं जमिनीत असल्यावर विशेष आपल्याला पाणी जरा जास्त गेलं तरी फरक नाही पडत पण कुंडीत असतं तेव्हा नक्कीच सॉईल चेक करायची चे आणि पाणी द्यायचं कारण ह्याला अतिपाण्याने हे झाड मरतं बाकी एकदम रफटफ प्लांट आहे हे आणि तसं म्हटलं तर छान वाढलं तर खूप छान दिसतं आता हे बघा किती सुरेख आहेत झाडं आणि बेस्ट एरी प्युरिफायर एअर प्युरिफायर आहे कोणाला प्रेझेंट देण्यासाठी पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत ह्या माझ्याकडे माझ्याकडे टोटल चार आहेत त्यातले ह्या दोन मी तुम्हाला आत्ता दाखवल्या नंतरसुद्धा बाकीचे व्हिडिओ काढीन तर हे फुलं आलेलं मी तुम्हाला दाखवायचं होतं शेअर करायचं होतं म्हणून शेअर कर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ जरूर सांगा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ